बैलगाड्या शर्यती संदर्भातली महत्त्वाची बातमी ती म्हणजे गेल्या 7 वर्षांपासून बैलगाड्या शर्यत ही बंद आहे आणि यामुळेच बैलगाडा मालकांसह शौकीन आणि शेतकरी बैलगाड्या शर्यत बंदी विरोधात लढा देतोय। आता ही लढाई न्यायालयीन कसाट्यात सापडल्यामुळे आपल्या भावना केंद्र आणि राज्य सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी शिरूर तहसीलदार कार्यालयाच्या बाहेर बैलगाडा मालकांनी बैलांसह आंदोलन सुरू केलंय। यावेळी जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे। आज या ठिकाणी आम्हा सर्व शेतकऱ्यांनी बैलगाडा चालू होण्यासाठी मनापासून आम्ही सर्वजण प्रयत्न करत आहे। या प्रयत्नांना आमचे यश हवे। माझे शासनाला मनापासून विनंती आहे, कृपया लवकरात लवकर बैलगाडा शर्यत चालू करावा, अन्यथा आम्ही भविष्यामध्ये मोठे आंदोलन करून तुमच्या शासनाच्या दावणीला आम्ही बैल आणून बांधू आणि मग तुम्हाला कळेल शेतकऱ्यांचा अर्थ काय। आमची शासनाला विनंती आहे, कृपया बैलगाडा शर्यती चालू करावा आणि आमचा रोजगार आम्हाला उपलब्ध करून द्यावा। आमचा उदरनिर्वाह त्याचं, आमच्या मुलांचा, मुलाबाळांचं शिक्षणाचं सर्व आम्हाला अख्खा प्रपंच त्याच्यावर अवलंबून आहे। विनंती आहे शासनाला, कृपया बैलगाडा शर्यत चालू करावी आणि आम्हाला आमचा रोजगार परत मिळून द्यावा अशी आमची विनंती आहे।